आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. आपण पाहतोय भुजबळ हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या घडीची ही मोठी बातमी. राऊत आणि नार्वेकरांनी भुजबळांची भेट घेतलेली आहे अशी देखील माहिती समोर येते आहे. छगन भुजबळ हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय छगन भुजबळ नाराज असल्यासंदर्भातल्या विविध बातम्या सुरू होत्या आणि आता संजय राऊत आणि नार्वेकरांनी देखील छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे. छगन भुजबळ हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी सूत्रांची माहिती समोर येते. या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत. कृष्णात, छगन भुजबळ हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे, काय अधिकची माहिती? सुमारे 2 दशकानंतर पुन्हा छगन भुजबळ हे स्वगृही परततात काय याबद्दल आता सर्वांच्या मनात चर्चा सुरू झालेली आहे. कारण काही मागच्याच आठवड्यात छगन भुजबळ यांची संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आणि लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षामध्ये नाराज असल्याचं देखील चर्चा आहे आणि त्यामुळे या भेटीला एक महत्व प्राप्त झालेलं पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी त्यांना उमेदवारी जी लोकसभेची नाशिकमधून मिळणं अपेक्षित होतं ती मिळाली नाही, त्यानंतर राज्यसभा ची उमेदवारी मिळेल अशी तरी अपेक्षा व्यक्त केली जात होती, ती न मिळता सुनेत्रा पवार यांना ती उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती पक्षातली वाढत चाललेली आहे आणि ते कोणत्या पक्षाचा पर्याय स्वीकारतात याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या या दोन नेत्यांनी त्यांची घेतलेली भेट ही प्रामुख्यानं शिवसेना ठाकरे गटात परत ते येतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. कृष्णात, आपण बघितलं की जो उल्लेख तुम्ही केला की नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची इच्छा होती पण ती मिळाली नाही, त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी देखील त्यांना मिळाली नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा भुजबळांनी जो आपल्या भाषणामधून जाहीर सभांमधून वारंवार व्यक्त देखील करून दाखवला आहे, आपल्याला राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांच्या प्रचाराला बोलावलं गेलं नाही कारण मराठा मतांवरती कुठेतरी परिणाम पडू शकतो, त्या संदर्भात देखील त्यांची नाराजी होती. नक्कीच एक नाराजी होती कारण जसं पाहिलं गेलं तर एक मराठा आरक्षणाच्या विरोधात थेटपणे आणि ओबीसीच्या बाजूने आवाज उठवणारे एक नेते म्हणून छगन भुजबळ यांचं नाव होतं आणि त्यामुळे कुठेतरी मला डावलं जात आहे अशा प्रकारची एक भावना जी आहे ती छगन भुजबळ यांच्या मनामध्ये आहे आणि एक मराठा जो आपल्या विरोधात आहे आणि त्यामुळं मला प्रचाराला बोललो तर मराठा समाज नाराज होईल या दृष्टिकोनातून मला बोलवलं गेलं की नाही का अशा प्रकारची एक शंका त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली आहे आणि हाच प्रश्न जो आहे तो प्रामुख्यानं समोर येताना दिसून येते आणि त्यामध्ये छगन भुजबळ यांना डावललेली उमेदवारी ह्याचा देखील नाराजीमध्ये भर पडलेली पाहायला मिळते. कृष्णात, आपल्याला कल्पना आहे की छगन भुजबळांनी समता परिषदेची बैठक काही दिवसांपूर्वीच बोलावलेली होती, त्या बैठकीमध्ये देखील या संदर्भातल्या भविष्याच्या या निर्णयासंदर्भात काही चर्चा झालेली असू शकते? नक्कीच, कारण समता परिषदेच्या माध्यमामध्ये जी बैठक झाली होती त्या तिथल्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना आग्रह धरला होता की तुम्ही आता राष्ट्रवादी पक्ष सोडावा, त्यामध्ये या पक्षामध्ये जी तुम्हाला वागणूक दिली जाते आहे ती काही बरोबर नाही, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष सोडण्यासाठी त्यांच्यावर त्याच बैठकीमध्ये दबाव असल्याची चर्चा देखील आहे आणि त्यानंतर आपण देखील अशा प्रकारची जी 24 तासावर बातमी दाखवली होती की या बैठकीमध्येच राष्ट्रवादीच्या सोडण्यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्याचं कृष्णा. आणखी एक महत्वाचा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेस मधले छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासूनचा त्यांचा जो नाराजीचा सूर होता तो पाहता कुठेतरी छगन भुजबळ आता दुसरा पर्याय शोधू शकतात किंवा त्या संदर्भातला विचार करू शकतात अशा चर्चा सुरू होत्या आणि आता राऊत आणि नार्वेकरांची भेट घेतल्यामुळे कुठेतरी त्याच्याकडे निश्चितता त्या संदर्भातल्या बातमीला येते. नक्कीच येते, कारण एक पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणाला असलेला विरोध किंवा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास असलेला विरोध आणि त्यानंतर भुजबळांना जर घेतलं गेलं तर त्यानंतर मराठा समाज कदाचित नाराज होईल का अशा प्रकारच्या देखील जी समीकरणं आहेत ती देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही भेट महत्वाची ठरली जाते. कारण जर आपण छगन भुजबळांना पक्षात घेतलं तर मराठा समाजाची मतं देखील मतांवर देखील परिणाम होऊ शकतो. निश्चितच, त्यामुळे आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेतात या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद, धन्यवाद कृष्णाजी या सविस्तर माहितीसाठी.